दोन बोर घेतले कलेक्टर मंजुरीला पण पाठवले तरी सी एस पण आलाय पण प्रशासकीय मान्यतेसाठी नवीन दोन बोर घेतले हंडे पाणी नगरपालिकेच्या अधिकारी शिवसाहेब कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं सरस्वागत आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी करमाळा नगरपालिकेसमोर सर्वच महिला पुरुष परत तरुण मंडळी त्यांच्या काही समस्या घेऊन आज रविवार सुट्टी असताना सुद्धा या ठिकाणी जमा झाले होते. नेमकं त्याचं कारण काय आणि सर्वच महिलांनी या ठिकाणी नेमका गोंधळ कशामुळे घातला किंवा येथील जे पाणी सोडणारे अधिकारी होते त्यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे, इथं आता सध्या काही आपल्यासोबत पुरुष मंडळी आहेत त्यांच्या आपण भावना समजून घेऊया. नमस्कार, आपलं नाव काय? निलेश चव्हाण. काय नेमकं आताचं काय झालं आहे नेमकं प्रकरण आणि कशा संदर्भात झालेलं आहे आणि अधिकारी आले होते त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे? आमच्या रंभापुरा गल्लीतले सर्व रहिवासी इथे जमा झाले होते. आम्हाला तुम्हाला सांगतो एक 5 ते 6 दिवसाआड तुम्हाला सांगतो 1 ते 15 ते 20 मिनटं फक्त पाणी सोडलं जातं आणि करमाळा शहराला 2 ते 2.5 तास पाणी असतं. म्हणजे ही रंभापुरावर होणारा अन्याय आहे. जर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, गेल्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही इथं आलो होतो परंतु त्यांनी अशीच अधिकाऱ्यांनी उडवाडवीची उत्तरं दिली. आम्ही गप बसलो परंतु आमचा जर पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर आम्ही इथून पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि मतदानावर तुम्हाला सांगतो येणारं जे मतदान आहे लोकसभेचं त्यावर तुम्ही आम्ही सर्व बहिष्कार टाकणार आहोत मतदानावर. करमाळा शहरामध्ये पाणी सुटतंय का फक्त तुमच्याच इथं अडचण आहे? आमच्या इथंच अडचण आहे. रंभापुरा गल्ली आणि सुमंतनगर यांना पाण्याची टाकीची कॅपॅसिटीच 1-15 ते 20 मिनिटाची आहे परंतु त्यांनी तुम्हाला सांगतो 2 दिवसाआड आम्हाला पाणी सोडलं गेलं पाहिजे अशी रंभापुरा रहिवाशींची तुम्हाला सांगतो म्हणणं आहे. मेजर, आपलं नाव काय? मी बाबासाहेब बोलभट, राहणार रंभापुरा. हे गेल्या 7 दिवसापूर्वी मी नगरपालिकेमध्ये येऊन रिपोर्ट दिला होता की पाणी आम्हाला का देत नाहीत, तर त्यांनी सांगितलं की पाणी थोडासा बिघाड वगैरे आहे काय. बिघाड जरी समजा जरी असला तरी बी एवढं 4-4 आणि 10-10 दिवस बिघाड नसतो आहे. पाणी हे पुरे फोर्समध्ये पाणी टाकीमध्ये भरत नाहीत आणि पाणी ते पाणी सोडलं तरी त्याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं. 15 ते 20 मिनटं फक्त पाणी दिलं जातं, त्याच्यामध्ये सगळ्या मजुरदार बाया रंभापुराच्या असतात ते आज त्यांना पाणी न मिळाल्यामुळं ते मजुरीलासुद्धा जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं आमची हेच मागणी आहे की आम्हाला 2 दिवसाआड जरी समजा पाणी दिलं तरी पूर्ण फोर्समध्ये पाणी द्यायला पाहिजे. एक 1/2 तास जरी समजा दिलं तरी पाणी आम्हाला पुरेसं होईल, तरी ते पाणी देत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांशी काय आपलं बोलणं झालं आहे का याविषयी किंवा त्यांना काय त्यांनी काय सांगितलं का? कर्मचाऱ्याशी बातचीत आम्ही केली पण ते काय बरोबर उत्तरं देत नाहीत आम्हाला. आणि मुख्य अधिकाऱ्याशी अजून बातचीत आमची झालेली नाही. त्यांना फोन केले तर ते मी इथं येतो म्हणले पण अजून काय आलेले नाहीत. 1 तास झालं इथं बाया आणि जेंट्स इथं येऊन उभा आहेत परंतु अद्याप ते काय पोहोचलेले नाहीत. त्यातील एका महिलेला कुठं पायाला फिट आलती वाटतं बसून खूप वेळ उभा 1 तास उभा राहण्यामुळं त्या बाईला फिट बी आली
आणि पायामध्ये मुंग्या भरल्यामुळं त्या बाईला शेवट खाली बसावं लागलं. आता या ठिकाणी एक दुसरे ग्रस्त आहेत, आपलं नाव काय? नितीन सुराबण करंडे. आता आपण तर बनीलावर दिसता, म्हणजे पारुसच दिसतंय. पारुसच म्हणजे आंघोळीला पाणी नाही ना, आता काय करा, 5 दिवस पाणी आलं नाही आमच्या नळाला इकडं. हां, लय झालं, 10 ते 15 मिनिटात पाणी येतंय फक्त. हां, मग आता काय करा, आंघोळी सर पाणी म्हणून हे आलो नगरपालिके पुढं. ही काय नेमकं भानगड ह्यांची, दर वर्षीमध्ये मोटर बिघड ही बिघड म्हणतात. गावात 2 तास. हां, गावात 2 तास पाणी सुटतोय आणि आमच्या इकडे लय झालं, 15 मिनिटात जातंय पाणी लगेच. 15 मिनिटात पाणी जातं. हां, मग आता पाणी भेटणार म्हणून मला नगरपालिकेकडे जाऊन आंघोळ करून यावं म्हणलं. आठ उठे तर कुठं पाणी बिनी त्यांच्याकडं. हां, खूपच अडचण आहे. खूप अडचण म्हणजे आता कामाला जायचं होतं, कामासाठी जाणं होईना. आता 90 झाले तर मोलमजूर करून खातोय आम्ही, राहू जातोय कुठं, जळगाव ह्याला जातोय कामाला कांद्याला, तरी आम्हाला काही सुविधा पाहायसाठी येणार कामाला. का तर काय पाणीच नाही म्हणत. हां, महिलांना पुरुषांना बाहेर कामाला जावं लागते, पण पाणी नसल्यामुळे सगळंच अडचण. सगळंच अडचण, कामाला येणार बाहेर, आता काय करत, मला आम्हाला पाणीच नाही म्हणतात. शेतकरी तर पावसाठी बोंब बोलतोय, पाऊस यायला लागला, कांदा भिजायला लागला त्यांची शेतकऱ्यांची. हां, लोक फोनवर फोन येतात म्हणतात काय झालं, पाणी सुटणं आमच्या नळाला, तर कशी म्हणतात कामाला आम्ही. आता या ठिकाणी जे भोज आले होते पाणी सोडण्यासाठी, त्यांनी टँकर देतो असं काय ते सांगितलंय वाटतं, काय सांग? टँकर जर दिला तर तुम्हाला सांगतो महिलांचं, तुम्हाला सांगतो मारामारी होती, कुठं भांडणं होतात, त्यामुळे ही निस्तारणार कोण भांडणं. त्यामुळे भोज साहेबांना सांगितलं टँकर काही नको आम्हाला, आम्हाला तुम्हाला सांगतो 2 दिवसाआड पाणी सोडा, 15 ते 20 मिनिटं सोडणं, पण तुम्हाला सांगतो 2 दिवसाआड पाणी सोडलं. पाणीपट्टी म्हणजे कंटिन्यू आहे का, कसं आहे का पाणीपट्टी? कंटिन्यू पूर्ण भरलेली, सर्व लोकांनी पाणीपट्टी भरलेली. पण आता हे पाणी तर तुम्ही म्हणताय की आम्हाला 6 दिवसाआड किंवा 7 दिवसाआड सुटतंय, मग पाणीपट्टीमध्ये माफी मिळते का? कसं पाणीपट्टीत काही माफ मिळत नाही, पाणीपट्टी ही पूर्ण वसूल केली जाते. आणि जर पाणीपट्टीला उशीर झाला तर चक्रवाढ व्याजप्रमाणे तुम्हाला सांगतो पाणीपट्टी घेतली जाते. म्हणजे लाभ तर नाही, पण त्याचा तुम्हाला सांगतो एक पूर्ण पाणीपट्टी घेतली जाते. तर या ठिकाणी हे होते रंभापुरामधील हे नागरिक होते. करमाळा नगरपालिकेला आज सुट्टी आहे, तरी सुद्धा या ठिकाणी महिला पुरुष आणि युवक यांनी इथे येऊन त्यांच्या जी काय भावना आहेत या इथं व्यक्त केलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने इथे जे पाणी सोडणारे जे भोज होते कमलेश भोज, त्यांनीसुद्धा इथे येऊन ह्या महिलांची समजूत काढण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की पाण्याचा टँकर आम्ही देतो, परंतु येथील नागरिकांचं म्हणणं आहे की पाण्याचा टँकर तर तुम्ही दिला तर त्या ठिकाणी महिलांचे म्हणजे पाण्यासाठी जे तुंबळ उडणार आहे किंवा जे सौहार्दाचं वातावरण आहे त्यामध्ये कुठंतरी बिघाड होऊन भांडणांचं वातावरण निर्माण होतं, त्यामुळे पाण्याचा टँकर न देता आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवा, अशा प्रकारचीच या नागरिकांची मागणी आहे. आणि आपण कमलेश भोज यांना ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे पाणी आहे हे पाणी आम्ही आज त्यांना सोडायचं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते पाणी सोडण्यात आलेलं नाही, आम्ही उद्यापर्यंत हे पाणी लवकरात लवकर सोडण्याचा निश्चित प्रयत्न करू, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. काय जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, अशा प्रकारचं एक हत्यार येथील नागरिकांनी उपसलेलं दिसून येतं आहे. 40 गावांनी ज्या प्रकारे हा पवित्रा घेतलेला आहे त्याचप्रमाणे येथील नागरिकांचा सुद्धा हा पवित्रा आता प्रशासनाला किती जड जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. कॅमेरामॅन विशाल परदेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.